नमस्कार मित्रांनो आज तीस नोव्हेंबर आजही महाराष्ट्रातील काही भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे काही ठिकाणी हलका तर काही भागांमध्ये आजही मध्यम पावसाची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात हे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ज्या कमी दाबामुळे मागील दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला हा कमी दाब उत्तर पूर्व दिशेकडे सरकून गेला आहे आणि याची तीव्रता आहे ती कमी झालेली आहे सध्याच्या स्थितीला आपण स्किनो बघू शकता उत्तर प्रदेश तसेच इकडं जबलपूर सिंगरोली अलाहाबाद हा जो परिसर आहे या परिसरामध्ये या कमीदाबाच्या प्रभावामुळे जोरदार पाऊस होत आहे परंतु मित्रांनो महाराष्ट्राच्या आसपासच्या भागावर तसेच अरबी समुद्रात असलेल्या चक्रकार वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ स्थिती निर्माण होत आहे थोड्याफार प्रमाणात अरबी समुद्रातून काही प्रमाणात बंगालच्या उपसागरातून हलका पाऊस पडण्यासाठी बाष्पाचा पुरवठा होत आहे त्यामुळे मित्रांनो आजही काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण आहे काही ठिकाणी दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आज मराठवाड्यात बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही ठिकाणी संपूर्णपणे झाकळलेलं वातावरण बघायला मिळण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या पावसाचे वातावरण आहे विखुरलेल्या स्वरूपात आहे त्यामुळे हा पाऊस सर्वत्र बघायला मिळणार नाही ठिकठिकाणी हलके थेंब किंवा हलका पाऊस आपल्याला काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये जालना अंबड पैठण पारतूर गेवराई माजलगाव बीड तसंच इकडं लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण ठिकठिकाणी हलका पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरचा जो काही पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये मोकळं कोरडं वातावरण जरी असलं तरी पण विखुरलेल्या स्वरूपात काहीसं ढगाळ वातावरण तुरळक परिसरामध्ये बघायला मिळू शकते मात्र जो काही पूर्व भाग आहे पूर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये हलका पाऊस देखील या दरम्यान होऊ शकतो अहमदनगर जिल्हा तसेच नाशिक जिल्हा या परिसरामध्ये काही ठिकाणी मोकळं कोरडं वातावरण राहील काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी ढगाळ राहील काही ठिकाणी मोकळ आणि कोरडं वातावरण देखील बघायला मिळेल अधूनमधून काही भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल पाऊस शक्यता तशी नाशिक नाशिकचा आसपासचा परिसर उत्तर महाराष्ट्र या परिसरामध्ये नाहीच्या बरोबर आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये बघितलं तर पुणे आणि साताऱ्याच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात कमी ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे परंतु दक्षिण भाग साताऱ्याचा दक्षिण भाग सांगली सोलापूर वगैरे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो ही स्थिती मित्रांनो दुपार सकाळची आहे दुपारी बारापर्यंतची त्यानंतर पावसाची शक्यता नगर जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये त्यामध्ये जामखेड करमला काही नगरचा भाग राहू शकतो काही पुण्याचा भाग परिसर राहू शकतो या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस एक दोन ठिकाणी करमलाच्या आसपासच्या परिसरामध्ये दे? मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच पैठण जालना वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे बुलढाणा वाशिम आणि यवतमाळच्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण सकाळपासून बघायला मिळेल दुपारी दुपारपर्यंत अधूनमधून काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये अमरावती विभाग म्हणजे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ हे पाच जिल्हे नागपूर विभागामध्ये बिखुरली स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे पावसाची शक्यता तशी कमी आहे परंतु तुरळक ठिकाणी हलका पाऊस नागपूर विभागामध्ये देखील होऊ शकतो त्यामध्ये उत्तरी परिसरामध्ये पावसाची हलक्या पावसाची ठिकठिकाणी शक्यता आहे हा पाऊस सर्वत्र नाही दुपारनंतर काहीसा वातावरणात बदल होणार आहे विखुरलेल्या स्वरूपात राज्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिकचा एकदम कडेचा पश्चिम भाग तसेच पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर मराठवाडा श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराजीव अमरावती विभागाचा उत्तरी परिसर नागपूर विभागाचा उत्तरी परिसर या सर्व भागामध्ये मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण निर्माण होईल हा पाऊस फारच कमी ठिकाणी बघायला मिळेल बहुतांश ठिकाणी कमी नाहीच्या बरोबर शक्यता असणार आहे परंतु ठिकठिकाणी थीक हलका पाऊस किंवा हलके थेंब आपल्याला बघायला मिळू शकतात तसे मित्रांनो दुपारपर्यंत काही अपडेट यामध्ये काय थोडाफार बदल होऊ शकतो शेवटी अंदाज आहे वाऱ्याचा वेग आणि दिशा जरी बदलले तरी पावसाच्या ठिकाण आणि वेळ दोन्ही बदलतं यामध्ये काही अपडेट आली तर दुपारची दुपारी बाराच्या व्हिडिओमध्ये दे आपण देण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद